मन मिळावू, हसतमुख, खिलाडू वृत्ती आणि उत्साही स्वभाव अशा गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध असणारे आदरणीय श्री राजेंद्र निर्मल जिरगे हे सर्वांसाठी जणू उत्साह आणि ऊर्जेचा वाहता झरा. इतरांच्या आयुष्यात उत्साह, आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारे राजेंद्र जिरगे म्हणजे ऊर्जादायी, प्रेरणादायी आणि आदर्शवत असे व्यक्तिमत्व. 61व्या वाढदिनानिमित्त राजेंद्र जिरगे यांच्या निखळ आणि आनंदी जीवन प्रवासावर एक दृष्टिक्षेप. कोल्हापुरातील बाबू जमाल परिसरात राहणाऱ्या सरोजिनी आणि निर्मल जिरगे या दाम्पत्याच्या पोटी राजेंद्र यांचा 7 नोव्हेंबर 1960 रोजी जन्म झाला. प्रायव्हेट हायस्कूल येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. कोल्हापूरच्या मातीत अनप्रसन्न निसर्गाच्या कुशीत त्यांचं बालपण खुललं आणि बहरलं सुद्धा. लहानपणापासूनच जॉली स्वभाव असणारे राजेंद्र परिवारासह मित्रमंडळींमध्ये सर्वांना हवे हवेसे वाटणारे. लहान भाऊ प्रवीण आणि लाडकी बहीण विद्या या दोघांवरही राजेंद्र यांचा अत्यंत जीव. 10वी नंतर राजेंद्र यांनी बेळगाव येथील केली कॉलेज मध्ये फार्मसीचं शिक्षण घेतलं. राजेंद्र यांच्यासाठी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरची बेळगावातील ती 3 वर्ष म्हणजे अविस्मरणीय अशी. मनाच्या गाभाऱ्यात बेळगाव आणि तिथल्या आठवणींना विशेष असं स्थान आहे. बेळगावहून शिक्षण घेऊन परत ते कोल्हापुरात आले आणि त्यांनी काही दिवस सिव्हिल लाईन मध्ये काम केलं. 1983 त्यांनी काका अशोक यांच्याकडून स्टेशन रोड वरील जय मेडिको हे मेडिकल विकत घेतलं. बाबू जमाल परिसरातील त्यांच्या जिरगेवाड्यामध्ये राजेंद्र यांच्या वडिलांचे 6 भाऊ आणि त्यांच्या परिवारांचं वास्तव्य होतं. मात्र रस्ता रुंदीकरणामुळे हा वाडा त्यांना सोडावा लागला. या वाड्याच्या बदल्यात त्यांना शासनाकडून लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क मध्ये जागा मिळाली. या कालावधीत त्यांना भाड्याच्या घरात काही दिवस काढावे लागले. हा काळ संघर्ष आणि कसोटीचा होता. मात्र अशाही परिस्थितीत राजेंद्र खंबीरपणे उभे राहिले. खेळकर आणि ज्वाली स्वभावाच्या राजेंद्र यांच्या व्यक्तिमत्वामधील काळजीवाहू आणि कुटुंबाच्या सुखदुःखावेळी सदैव तत्पर असणाऱ्या पैलूंचं दर्शनही अनेक वेळा घडलं. याच दरम्यान त्यांनी अहोरात्र परिश्रम करत 1986 घर बांधला. यानंतर त्यांचा संगीता आदिनाथ दिघे यांच्याशी विवाह झाला. पत्नी संगीता यांच्यासोबत त्यांचं अतूट प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. तेव्हापासून ते आजही बायकोशिवाय त्यांचं अक्षरशः पाणीही हलत नाही. याचा प्रत्यय पावलो पावली येतो. खरं तर बायको संगीता या त्यांच्या सखी आणि मैत्रीण बनल्या आहेत. यामुळे संसाराचं रोपटं छान फुललं आणि बहरलं. राजेंद्र यांच्यासोबत संसाराची धुरा संगीता काकी समर्थपणे वाहत आहेत. सुखदुःखामध्ये समजून घेणारा आणि निखळ प्रेम करणारा जोडीदार मिळाल्यानं संसाराचा जीवन प्रवास सुखदायी आणि आनंददायी झाल्याची भावना संगीता काकी व्यक्त करतात. नितीन नागले यांच्यासोबत लहान बहीण विद्या यांचा प्रेम विवाह झाला. या विवाह प्रसंगी राजेंद्र विद्याताई यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कुठलीही काही गोष्ट असू दे, अगदी हे पहिला मी राजकुमारला सांगणार, पहिला मी राजकुमार बरोबर बोलणार, असं त्याने इतकं ह्यांच्या बाबतीत मन जिंकलेलं की हे किती चिडू देत, काय करू देत. खरं तो कधीही चिडायचं नाही, असू देत. नितीनच बोलतात ना, मला काय म्हणायला लागत नाही असं. तो इतकं त्यांनी सगळं अगदी सांभाळून घेतलं. माझ्या मुलींच्या सासरी पण तो इतका फेमस आहे, राजू येणार होय, मग अगदी सगळी खुश व्हायची अशी. राजेंद्र यांचा सख्खे बंधू प्रवीण यांच्यावरही तितकंच प्रेम आहे. या दोघांकडे पाहिलं की राम आणि लक्ष्मण यांचीच आठवण होते. जिरगेवाडा म्हणजे आमचं एक स्वप्न, अतिशय सुंदर असलेलं ते एक घरचं वातावरण, जे फार पूर्वीच्या काळातलं पण नव्हतं आणि ॲडव्हान्स्ड पण नव्हतं. हे आमचं जे काही वास्तव्य घडलं ते दादाच्या एक अतिशय चांगल्या नेतृत्वामध्ये, कारण तो दादा होता पहिल्यापासूनच आमचा, आणि त्याच्या कालावधीमध्ये आम्ही जे काय भाऊ सगळेजण एकत्र राहिलो ते एक फार आदर्श व्यक्तिमत्व. शाळेपासून कोणतीही गोष्ट घडली तर आम्ही पहिल्यांदा दादाच्या मागे लपायचो आणि तो सगळ्या कारणांमध्ये स्वतः पुढे होऊन आम्हाला कधीच त्यांनी कोणतीच दुःखाची सावट आमच्यापर्यंत येऊ दिली नाही. प्रत्येकजण त्याच्याबद्दल अंतस्थ, एवढं त्याला रिस्पेक्ट आहे. आणि त्यानं आमच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पण एक क्षण देखील असा येऊ दिला नाही की जिथं आम्ही पूर्ण
जिरगे फॅमिली ॲज सच, आम्हाला कधी त्याच्याबद्दल कधीच असं दुराभाव वाटला नाही. राजेंद्र यांच्यासाठी आई वडील म्हणजे दैवताच. आपल्या मुलानं दिलेलं प्रेम, आपुलकी आणि माया यामुळे आपण कृतार्थ झालो आहोत अशी भावना मातोश्री सरोजिनी व्यक्त करतात. राजेंद्र यांचं मुलगा विनीत याच्याबरोबरही निखळ आणि जणू मैत्रीचं नातं. आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, तो यशस्वी व्हावा असा विचार मनी बाळगणारी राजेंद्र विनीत यांच्यासाठी आधारवडच. विनीत यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी राजेंद्र यांनी मोलाचा हातभार लावला. वडिलांच्या बद्दल मनात अत्यंत आदरभाव आणि अपूर्व श्रद्धाभाव असल्याची जाणीव विनीत यांच्या प्रत्येक गोष्टीतून जाणवते. विनीत यांची पत्नी स्नेहल अर्थात आपल्या सुनेवरही राजेंद्र यांचा मुलीप्रमाणेच जीव. विनीत आणि स्नेहल यांच्यासाठी ते म्हणजे गुरु आणि मार्गदर्शकच आहेत. नात गार्गी म्हणजे तर आजोबा राजेंद्र यांचा जीव की प्राण. गार्गी सोबतचा त्यांचा प्रत्येक क्षण म्हणजे नुसती धमाल असते. गार्गी सोबत खेळताना तेही जणू तिच्याच वयाचे बनून जातात. म्हणूनच चिमुकल्या गार्गीची सुद्धा आजोबांशी छान गट्टी जमली आहे. राजेंद्र यांची प्रदीप वर्धमाने, प्रकाश कांगटाणी, प्रदीप पाटील आणि सुहास सोळंकी यांच्यासोबत जीवाभावाची मैत्री. अनेक उन्हा पावसातल्या सुखदुःखांच्या प्रसंगांमध्ये हे चारही मित्र राजेंद्र यांच्या सोबत आहेत. राजेंद्र यांच्या मनात आपल्या मित्रांबद्दलही अतीव प्रेम आणि स्नेह वस्तू आहे. कुठेतरी माझ्या वाचनात एक संगमरवरी पाठी आली होती, त्यामध्ये अशी अक्षर होती की मैं अहमता वही मेरा वहमता. आमचा राजा म्हणजे माझा मित्र, याला ना अहम आहे ना वहम आहे. राजा म्हणजे एक विश्वासपात्र मित्र, त्याच्यासमोर मनातील सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे उघड केल्या की कसली मला भीती वाटत नाही. त्यामध्ये माझे दोन फायदे असतात. एक म्हणजे राजासमोर माझं मन उघड केलं हे एक मला त्यात एक आनंद असतो, आणि दुसरं की तो त्यातलं तो काही लक्षात ठेवत नाही. अशा ह्या माझ्या परमसख्याला त्याच्या 61 त्याला निरोगी दीर्घायुष्य आणि आनंदमय जीवन लाभो हीच माझी निसर्गचरणी प्रार्थना. आम्ही एका वर्गात शाळा शिकायला होतो प्रायव्हेट स्कूलला, आणि तिथून राहायलाही आम्ही जवळजवळ असायचो. मी शाळेतनं जाऊन त्याच्या घरी जाऊन त्याची आई मला जबरदस्तीनं जेवण वाढायचे, जेवलेलं असताना सुद्धा, आणि तिच्या आईच्या हातचं जेवण पण मला आवडायचं. मी जेवायचो आणि आम्ही दोघंजण एकत्र शाळेला तिकडून जायचो. राजू तुला 61 हार्दिक शुभेच्छा, तुला दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राजू जिरगे आमचा सर्वांचा दोस्त, आपल्या सर्वांचा म्हणजे आपल्या सर्वांचा बरोबर. त्याची आज 61 त्यासाठी आपण सर्व जमलोय. अगदी बरोबर. प्रदीप वर्धमाने राजूशी तुमचा संबंध हा फार पूर्वीचा आहे. माझा राजूबरोबरचा संबंध नंतर सुरू झाला. माझा राजूचा संबंध ज्यावेळी तो कॉलेजमध्ये होता त्यावेळेला तोही कोल्हापूरचा मीही कोल्हापूरचा, त्याच्यामुळं आमचे तिथे संबंध आले. आणि ते इतके संबंध आले की त्याची मेस बंद असेल तर मी जेवायला त्याच्या तो माझ्याकडे जेवायला येत होता, आणि माझी मेस बंद असेल तर मी त्याच्याकडे जेवायला जात होतो. आम्ही हॉस्टेल मी बेळगाव ग्रँड हॉटेलच्या पाठीमागे राहत होतो आणि तो कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होता, त्याच्यामुळं आमचे त्याचे संबंध. कोल्हापूरला येताना आम्ही दोघं मिळून यायचं, कोल्हापुरातून जाताना आम्ही दोघं मिळून जायचं. राजूचं सांगायचं म्हणल्यानंतर जिरगे हा असा एक प्राणी आहे की तो म्हणजे त्याच्याकडे आल्यानंतर म्हणजे एवढा उत्साह निर्माण होतो. म्हणजे मला ॲज अ स्पेसिफिक, मी एक फास्ट पीच ट्रेनर असल्यामुळे मला असं म्हणजे काय म्हणतात त्याला एक वेगळेच एक चालना मिळते की त्याच्याशी बोलताना प्रत्येक वेळेला कधीही तो भेटू देत मला. मी शांतपणे त्याच्याशी बोलू शकत नाही, मला एक एवढा उत्साहाचा मला स्फोट होतो आणि तो त्याला एवढा छान रिॲक्शन देतो हसून. त्याचं एक टिपिकल हसणं असतं, तर त्या टिपिकल हसता त्याला हसवायसाठी म्हणून त्याच्याशी असं स्फोटक टाईपचं बोलणं मला खूप लाईफमध्ये आवडलं. प्रत्येक वेळेला तो आणि एक त्यांचे काही माझ्या घराच्या बाजूला त्यांचे नातेवाईक आहेत हांजे म्हणून, त्यांच्याकडे जेव्हा येतो त्याचा आवाज ओळखून मला माझी बायको सांगते की राजू जिरगे आलेत तिथे फ्लॅटमध्ये. मी हा मुद्दामून त्याला तिथून हाक मारतो आणि काही वेळ त्याच्याबरोबर घालवतो. का तर बाबा त्या व्यक्तीबरोबर बोलताना जी मजा वाटते आणि त्याला हसवायला जी मजा वाटते त्याचं समाधान मला घ्यायचं असतं.
आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवारामध्ये जणू हिरो असणाऱ्या राजेंद्र यांचा आवडता हिरो आहे अमिताभ बच्चन. अमिताभ यांच्यासारखी स्टाईल आणि त्यांच्या गाण्यांवर मनसोक्त डान्स करणं हा राजेंद्र यांचा आवडता छंद. चित्रपट पाहणं हा छंद जपणाऱ्या राजेंद्र यांनी अमिताभ यांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. जय मेडिको या मेडिकलच्या माध्यमातून त्यांनी 40 वर्षे अखंड सेवा केली आहे. या निमित्ताने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक लोकांशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहेत. जय मेडिकोच्या व्यवस्थापनामध्ये त्यांना 20 वर्षे साथ देणाऱ्या शीतल हांजे या भाच्यावरही राजेंद्र मामाचं प्रचंड प्रेम. जय मेडिको भाच्याच्या पूर्णतः स्वाधीन करून त्यांनी सध्या गणेश ट्रेडर्स या होलसेल व्यवसायामध्ये आपले कार्य सुरू ठेवले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्यरत राहणार असा निर्धार ते व्यक्त करतात. 40 हून अधिक सदस्यांचा जिरगे परिवार आहे. या परिवारामध्ये राजेंद्र यांना आदराचं, प्रेमाचं आणि सन्मानाचं स्थान आहे. यावरूनच राजेंद्र यांच्या निखळ, निस्वार्थ आणि सच्च्या व्यक्तिमत्वाची जाणीव होते. त्यांचा सहवास हा प्रत्येकासाठी जणू परिसस्पर्शच, ऊर्जादायी, प्रेरणादायी आणि आदर्शवत असा राजेंद्र रूपी निर्मळ खळाळता आणि वाहता निर्झर झरा असाच कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 61व्या वाढदिनानिमित्त माननीय राजेंद्र जिरगे यांना दीर्घायुर आरोग्य लाभो हीच सदिच्छा. सर्वांच्या लाडक्या राजेंद्र यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.